या बातमीचे प्रायोजक आहेत हुमा गिफ्ट्स अँड मल्टी ब्रँड मोबाईल शोरूम। माननीय आयुक्त साहेब, महाराष्ट्र राज्य, मुंबई विभागीय उपायुक्त साहेब, पुणे विभाग यांच्या आदेशान्वये अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क श्री नितीन धार्मिक साहेब व उप अधीक्षक श्री आदित्य पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खेड ते गुळवंची रोडवर गुळवंची तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी अवैध हातभट्टी दारू वाहतूक करणारी दोन वाहनं हातभट्टी दारूसह जप्त करून रुपये 3.75 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। दिनांक 1/6/2022 रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की खेड ते गुळवंची रोडवर गुळवंची तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर येथून चारचाकी क्रमांक MH4AL1431 मोटारसायकल MH13DG7015 या वाहनाद्वारे अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे अशी बातमी मिळताच त्यानुसार निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खेड ते गुळवंची रोडवर सापळा रचला व वरील नमूद क्रमांकाची वाहनं अडवून तपासणी केली असता मोटारसायकलवर व कारमध्ये 9 रबरी ट्यूबमध्ये अंदाजे 700 लिटर अवैध हातभट्टी दारू मिळून आली। या कारवाईत आरोपी नामे महावीर गणपत अंबुरे राहणार खेड तालुका उत्तर सोलापूर, कुमार पवार राहणार गुळवंची तालुका उत्तर सोलापूर या आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून 2 वाहनं व हातभट्टी दारू असा एकूण 3,75,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई निरीक्षक व विभाग श्री SM मस्करे, सहायक दुय्यम निरीक्षक श्री जोकारे, श्री GR होळकर, KS लुंगसे, AN पांढरे, MH करचे, GK ढब्बे यांच्या पथकाने पार पाडली। राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून अवैध दारू निर्मिती ठिकाणांवर विशेष लक्ष ठेवलं जात असून सोलापूर जिल्ह्यातील अवैध दारू विक्री निर्मिती ठिकाणांवर सातत्यानं कारवाया केल्या जात आहेत। दिनांक 1 मे ते 31 मे या कालावधीत या विभागाने संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुप्त बातम्याद्वारे हातभट्टी दारू, ताडी, अवैध मद्य, परराज्यातील मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक, अवैध ढाबे यांच्यावर कारवाई करून 121 वारस व 8 बेवारस असे एकूण 129 गुन्हे नोंद करून 110 आरोपींना अटक केली आहे। सदर कालावधीत 45,000 रसायन, 3,599 लिटर हातभट्टी दारू, 614 लिटर ताडी, 1,50,091 लिटर देशी दारू, 46,064 लिटर विदेशी दारू, 4,664 लिटर विदेशी दारू, 448 लिटर बियर, 14,224 लिटर परराज्यातील मद्य व 14 वाहनं जप्त करून 23,95,835 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।